बृहन मुंबई महानगर पालिका मी सौ सारिका भोर अशोक नगर मनपा नवीन माध्यमिक शाळा कांदिवली पूर्व आज मी तुमचा गणित भाग एक या विषयातील दोन चलातील रेषीय समीकरण हे प्रकरण घेणार आहे। ऑनलाइन अध्ययनासाठी उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत। आज आपण पाहणार आहोत प्रकरण पांच दोन चलातील रेषीय समीकरण। या प्रकरणातील अतिशय महत्त्वाचा असा भाग म्हणजे शाब्दिक उदाहरणे। शाब्दिक उदाहरणे हा घटक आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याशी निगडित असणारा आहे। जसे की तुम्हाला उदाहरणार्थ एक सांगेल की श्रद्धा काकूंनी बाजारातून एक पेन्सिलचा बॉक्स आणला। साधारणतः या बॉक्स मध्ये 10 पेन्सिल असतात। आता श्रद्धा काकूंची दोन मुले राधा आणि राजू, श्रद्धा काकूंनी दोघांना पेन्सिल विभागून घ्यायला सांगितल्या। आता राधा ही वयाने मोठी आहे, समंजस आहे, म्हणून तिने काय केलं, राजूला जास्तीच्या पेन्सिल दिल्या आणि स्वतःकडे कमी ठेवल्या। परंतु राधाचं जे शिक्षणाचं काम आहे, लेखनाचं काम आहे, ते पेन्सिलने जास्त होतं। श्रद्धा काकूंच्या मते तिने स्वतःकडे जास्त पेन्सिल ठेवाव्या, पण राधाने ह्या 10 पेन्सिलची विभागणी करताना तिने राजूला 7 आणि स्वतःकडे 3 अशी 10 पेन्सिलची विभागणी केली। आता ह्या 10 पेन्सिलची विभागणी अनेक प्रकारे ती करू शकत होती, जसे की 7 + 3 = 10 अशी जी केली तशीच ती 1 = 9 किंवा 5 = 5 किंवा 6 = 4 किंवा 8 = 2 अशाही प्रकारे याची विभागणी करता येईल। परंतु काकूंना हे पटलं नाही की त्यांनी काय सांगितलं की नाही, एकट्या राजूकडे एवढ्या सर्व पेन्सिल जायला नको, म्हणून त्यांनी ह्या याच्यामध्ये एक अट घालून दिली की राधा तू राजू पेक्षा फक्त 2 पेन्सिल जास्त ठेव। म्हणजेच ह्या 10 ची जी विभागणी होणार ती राजूकडे कशा प्रकारे 4 पेन्सिल आणि राधाकडेही 4 पेन्सिल, एकूण 8 पेन्सिल झाल्या। पण यामध्ये काकूंनी एक अट घालून दिली की राधाने काय करायला हवं होतं, 2 पेन्सिल जास्त स्वतःकडे ठेवायला पाहिजे होत्या। जेव्हा ही विभागणी होते आणि ही विभागणी करताना आपल्याला एक्झॅक्ट संख्या समजत नाही, मूळ संख्या समजत नाही, तेव्हा आपण त्यासाठी काय करतो, विविध चलांचा वापर करतो। अशाच प्रकारे अनेक शाब्दिक उदाहरणं ही दैनंदिन जीवनात घडत असतात, त्यातील आता काही उदाहरणांचा आपण विचार करूयात। पहिलं आहे ते वयांशी निगडित। शाब्दिक उदाहरणांमध्ये बऱ्याचदा काय केलं जातं की दोघांच्या वयांमधील तफावत शोधायला सांगतात। दोन व्यक्ती दिलेले असतात, दोन मित्र दिलेले असतात, कधी आई वडिलांचं वय दिलेलं असतं, कधी बहीण भावाचं वय दिलेलं असतं, यामधील 5 वर्षापूर्वींचे वय काय असेल हेही सांगण्यात येतं, आजचे वय दिले जाते। अशा प्रकारे वयांशी निगडित अनेक उदाहरणे असतात। तसेच दुसरा संख्यांशी निगडतही उदाहरणे असतात, जसे की तुम्हाला 2 संख्यांची बेरीज दिलेली असेल तर त्यातील ज्या 2 संख्या दिलेल्या आहेत त्याही शोधायला सांगतात। उदाहरण सांगायचं झालं तर समजा 2 संख्यांची बेरीज 36 आहे तर त्यातील संख्या शोधा। अशा वेळेस ह्या संख्या अनेक प्रकारच्या असू शकतात। तुम्हाला माहिती आहे बेरजेमध्ये जेव्हा आपण 36 हे उत्तर घेणार आहोत तेव्हा ह्या 36 ची बेरीज विविध प्रकारे होऊ शकते। 3 आहे अपूर्णांकावर आधारित उदाहरणे। सगळ्यांना अंश आणि छेद माहित आहे, अंश आणि छेद म्हणजेच अपूर्णांक। हे अंश आणि छेद जेव्हा आपल्याला शोधायचे असतात तेव्हा अपूर्णांकावर आधारित ही उदाहरणे असतात। यामध्ये तुम्हाला अपूर्णांकाचं प्रमाण दिलं जातं आणि आधारे तुम्हाला अंश आणि छेद शोधायला सांगतात। त्यानंतर आर्थिक व्यवहारांवर आधारित उदाहरणे। आर्थिक व्यवहार म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनात मी सांगितलं की अनेक प्रकारचे आर्थिक व्यवहार होत असतात, जसे की तुम्ही टीव्ही खरेदी करणं असेल, मोबाईल खरेदी करणं असेल, किंवा कोणी घराची खरेदी करतं, कोणी विक्रीही करतं, तसेच बँकांमधील काही आर्थिक व्यवहार असेल, तर असे अनेक प्रकारच्या आर्थिक व्यवहारांमधील तुम्हाला संख्या या शाब्दिक उदाहरणांमध्ये शोधायच्या असतात। त्यानंतर भौमितिक आकृत्यांच्या गुणधर्मावर आधारित उदाहरणे। आता भौमितिक आकृत्यांच्या गुणधर्मावर आधारित उदाहरण म्हणजे आपण गणित भाग 2 मध्ये वेगवेगळ्या आकृत्यांचा अभ्यास केलेला आहे, त्यामध्ये चौकोन, आयत,
वर्तुळ यांसारख्या आकृत्यांची परिमिती दिली असता आपण त्यांच्या बाजूंचा शोध घेऊ शकतो. वर्तुळाच्या परिघाचाही जर संख्या म्हणून दिली असेल तर आपण त्याची त्रिज्या शोधू शकतो. अशा प्रकारे भौमितिक आकृत्यांच्या गुणधर्मावर आधारित उदाहरणे आपण इथे सोडवणार आहोत. त्यानंतर आहे वेग अंतर वेळ यावर आधारित उदाहरणे. विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याचदा आपण प्रवास करतो, प्रवास करत असताना सगळ्यांच्या एक मनात अशी कल्पना असते, अरे गाडी किती वेगात धावती आहे, आपण एक तासामध्ये किती अंतर कापलं आहे. मग एक तासात जेव्हा गाडी जाते आणि गाडीचा ताशी वेग जेव्हा आपल्याला शोधायचा असतो, या सर्व ही गोष्टींचा ह्या शाब्दिक उदाहरणांमध्ये समावेश आहे. वेग अंतर वेळ यावर आधारित उदाहरणे. आता शाब्दिक उदाहरणे जेव्हा आपण सोडवणार तेव्हा दिलेल्या माहितीवरून समीकरण तयार करणं हा एक अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. समीकरणाची उकल काढण्याची प्रणाली पुढील पायऱ्यांमधून दाखवली आहे. तर ह्या सर्व पायऱ्या आपण सविस्तर समजावून घेऊयात. यातील पहिली पायरी आहे उदाहरण काळजीपूर्वक वाचून समजून घ्या. बऱ्याचदा काय असतं, आपण शाब्दिक उदाहरण पाहतो आणि त्यात काय काय घटक दिलेले आहेत ते पहिल्यांदा समजावून घ्यायचं. हे अत्यंत सावकाश म्हणजे समजावून घ्यायचंय की तुम्हाला नेमकं काय उदाहरणात दिलेलं आहे, कोणत्या अटी दिलेल्या आहेत त्या पहिल्यांदा समजावून घ्या. उदाहरणातील माहितीवरून राशींसाठी चले वापरा. आता उदाहरणातील ज्या माहिती आहेत त्यासाठी आपण एक्स किंवा वाय, ज्या माहीत नाही संख्या त्यासाठी काय करणार आहोत, चले वापरणार आहोत. चले वापरून विधाने गणिती भाषेत लिहिणार आहोत. तिसरी पायरी आहे आपण काय करणार इथे, चले वापरून विधाने गणिती भाषेत लिहिणार आहोत. योग्य पद्धतींचा उपयोग करणार आहोत. आता तुम्ही मागील पाठात पाहिलेलं आहे की जेव्हा दोन चलातील रेषीय समीकरणे आपण सोडवत असतो त्यामध्ये चलाचा लोप करून एक पद्धत आहे. तसेच रेषीय समीकरणांमध्ये जेव्हा समान सहगुणक असेल तेव्हाही चलांचा लोप करून आपल्याला किमती काढता येतात. इथे योग्य पद्धतीचा उपयोग करून आपण समीकरण सोडवणार आहोत. त्या आधारे आपण उकल मिळवणार आहोत. उकल म्हणजेच काय की एक्स आणि वाय च्या किमती शोधणार आहोत आणि आलेले उत्तर समीकरणात ठेवून त्याचा पडताळा घेणार आहोत. म्हणजेच समीकरणाची डावी बाजू बरोबर उजवी बाजू होते का हे पाहणार आहोत आणि त्या आधारे आपण उत्तर लिहिणार आहोत. तर चला आपण उदाहरण एक पाहूयात. आता तुम्हाला इथे एक शाब्दिक उदाहरण दिलेलं आहे. दोन संख्यांची बेरीज 103 आहे. जर मोठ्या संख्येला लहान संख्येने भागले तर भागाकार 2 येतो व बाकी 19 उरते. तर त्या संख्या शोधा. विद्यार्थी मित्रांनो, इथे आता आपल्याला दोन संख्यांची बेरीज 103 आहे असं सांगितलेलं आहे. तसंच मोठ्या संख्येला लहान संख्येने भागले आहे तर भागाकार 2 येतो व बाकी 19 उरते. तर त्या संख्या शोधा. आता आपण पहिल्या पायरीकडे जाणार आहोत. पहिली पायरी म्हणजे आपली उदाहरण पहा उकल. पायरी एक शाब्दिक उदाहरण समजावून घेणे. शाब्दिक उदाहरण समजावून घेणे म्हणजे त्यात काय घटक आपल्याला दिलेला आहे तो आपण पाहूयात. पायरी दोन शोधण्याच्या संख्यांसाठी अक्षरे मानणे. तसेच भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी हा नियम लक्षात घेणे. आता इथे आपल्याला संख्यांची बेरीजही दिलेली आहे. तसेच मोठ्या संख्येला लहान संख्येने भागले असता भागाकार 2 येतो बाकी 19 उरते आणि त्या आधारे आपल्याला संख्या शोधायची आहेत. म्हणून अक्षर मानून आपल्याला भागाकाराचा नियम सुद्धा लक्षात ठेवायचा आहे. तर पाहूयात पुढे. मोठी संख्या आपण एक्स मानू व लहान संख्या वाय मानू. पायरी तीन दिलेली माहिती म्हणजेच आता पहिल्यांदा आपल्याला दिलेला आहे संख्यांची बेरीज इथे दिली आहे 103. म्हणून एक्स अधिक वाय बरोबर 103 हे एक समीकरण मिळाले. हे आपलं पहिलं समीकरण असणार आहे. मोठ्या संख्येला लहान संख्येने भागल्यास
भागाकार 2 येतो, बाकी 19 उरते. एक्स बरोबर 2 गुणिले वाय अधिक 19 हे आपलं समीकरण 2. इथे आपण भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी याचा तुम्हाला सांगितलेला हा नियम आपण लक्षात ठेवलाय, याचा विचार आपण इथे केला आणि त्याच अनुषंगाने मोठी संख्या एक्स आहे, ठीक आहे, तिला लहान संख्येने भागले म्हणून वाय ही लहान संख्या आहे, भागाकार 2 येतो म्हणून इथे 2 गुणिले वाय आणि आपण अधिक बाकी बाकी आहे आपली 19 म्हणून ती इथे मांडली आहे. आता समीकरणाची आपण थोडीशी फेररचना करूयात, म्हणजेच एक्स वजा 2 वाय बरोबर 19 हे दुसरे समीकरण मिळते. आता इथे समीकरणाच्या उजव्या बाजूला 2 वाय आहेत, ते 2 वाय धन आहेत, ते जेव्हा डाव्या बाजूला येतात तेव्हा ते ऋण होतात आणि आपल्याला समीकरण मिळतं एक्स वजा 2 वाय बरोबर 19. पायरी 4, आता तयार समीकरणांची आपण उकल काढू. एक्स अधिक वाय बरोबर 103 समीकरण हे आहे पहिलं. एक्स वजा 2 वाय बरोबर 19 हे आहे समीकरण 2. समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करू. आता इथे एक्स एक्स ही 2 समान अशी पद असणारी हे आहे, यामध्ये यांचा सहगुणक 1x 1x आहे, म्हणजेच समान पद असल्यामुळे त्यांचं चिन्हही धन धन आहे. समीकरण म्हणून आपण 1 मधून 2 वजा करूयात. आता वजाबाकी करताना पहा एक्स अधिक वाय बरोबर 103, एक्स अधिक वाय बरोबर 103, एक्स वजा 2 वाय बरोबर 19. इथे ह्या समीकरणांची आता वजाबाकी करूयात. वजाबाकी करताना इथे आपण पहिल्यांदा चिन्हांचा विचार करणार आहोत. इथे एक्स साठी धन चिन्ह आहे, वजा 2 वाय आहेत, बरोबर 19 लाही धन चिन्ह आहे. आता इथे आपण वजाबाकी करणार म्हणजे चिन्हांचा बदल करणार आहोत. तो बदल सगळ्यांनी व्यवस्थित पहा. एक्स धन आहे तो ऋण झाला, वजा 2 वाय हे ऋण आहेत ते धन झाले आणि 19 सुद्धा धन आहेत तेही ऋण झाले. वजाबाकी पाहूयात. इथे समान पदांचा लोप होणार, म्हणजेच इथे एक्सचा लोप होणार आहे, तो एक्स एक्स कॅन्सल होऊन 0 अधिक 1 वाय अधिक 2 वाय 3 वाय बरोबर 103 मधून 19 वजा केले असता आपल्याला 84 मिळतात. म्हणून वाय बरोबर 28 ही आपल्याला वायची किंमत मिळते, वायची उकल मिळते. आता इथे 3 वाय हे डाव्या बाजूला आहेत, 3 हे वायला गुणाकाराच्या स्वरूपात आहेत, जेव्हा ते समीकरणाच्या उजव्या बाजूला जातात तेव्हा ते भागिले होतात, म्हणजेच इथे 84/3 भागाकार 28 येतो आणि वायची किंमत आपल्याला 28 मिळते. आता पायरी 5, एक्स अधिक वाय बरोबर 103. आता या समीकरणात वायची किंमत ठेवूयात, एक्स अधिक 28 बरोबर 103, वायच्या जागी आपण काय लिहिले आहे तिथे 28. एक्स बरोबर 103 वजा 28. विद्यार्थी मित्रांनो इथे व्यवस्थित पहा, जो वाय मांडला आहे तो 28 आहे, त्याची किंमत 28 आहे, तो समीकरणाच्या डाव्या बाजूला आहे, म्हणजेच बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूला आहे, तो धन आहे. जेव्हा तो उजव्या बाजूला जातो तेव्हा त्याच्या चिन्हांचा बदल होतो, तो धन आहे इथे काय झालाय, ऋण झालेला आहे. ही अतिशय महत्वाची बाब आहे. जेव्हा आपण एखाद्या संख्येचं स्थलांतरण डाव्या बाजूकडून उजव्या बाजूला करतो तेव्हा चिन्ह बदलतात, म्हणजेच इथं आपण ते 103 मधून वजा 28 करत आहोत. आता इथे आपल्याला एक्स ची किंमत मिळणार आहे, एक्स बरोबर 75. अशा प्रकारे आपल्याला वाय बरोबर 28 मिळाले, एक्स बरोबर 75 मिळाले, म्हणजेच आपली पायरी 6 दिलेल्या संख्या 75 व 28 आहे. म्हणजेच मोठ्या संख्येला लहान संख्येने जे भागलं आहे त्यामध्ये मोठी संख्या ही 75 व लहान संख्या 28 आहे. तसेच आपण अजून एक उदाहरण पाहणार आहोत, उदाहरण 2. इथे हे उदाहरण घेतलं हे वयाशी निगडित आहे. सलीलचे वय
संग्रामच्या वयाच्या निम्म्यापेक्षा 23 वर्षांनी जास्त आहे. 5 वर्षांपूर्वी त्यांच्या वयाची बेरीज 55 वर्षे होती, तर आजची वय काढा. आता यामध्ये सलीलचे वय हे संग्रामच्या वयाच्या निम्म्यापेक्षा 23 वर्षांनी जास्त आहे असं सांगितलं आहे. आणि पुन्हा सांगितलंय पुढे दुसरी अट, 5 वर्षांपूर्वी. आता जेव्हा आपण 5 वर्षांपूर्वी असं म्हणतो तेव्हा आपल्याला तिथे पूर्वी म्हणजे मागे जायचंय, मागे जायचंय म्हणजे त्यांच्या आयुष्यातील काही वर्ष, काही म्हणजे किती वर्ष, 5 वर्ष ही आपल्याला वजा करायची आहेत. आणि जेव्हा आपण त्यांच्या आयुष्यातील 5 वर्ष ही वजा करतो तेव्हा आपल्याला त्यांच्या वयांची बेरीज ही 55 मिळते अशी त्यांनी अटही इथे दिलेली आहे. आज त्यांना आपली आजची वये शोधून हे करायची आहेत. पाहूयात उकल. सलीलचे आजचे वय एक्स मानू व संग्रामचे आजचे वय वाय मानू. सलीलचे वय संग्रामच्या वयाच्या निम्म्यापेक्षा 23 ने जास्त आहे म्हणून एक्स बरोबर वाय चे 2 अधिक. आता ह्यासाठी इथे आपण चौकट ठेवली आहे तुमची उत्सुकता वाढावी म्हणून. यामध्ये एक्स बरोबर, एक्स हा म्हणजे कोणाचं वय आहे, सलीलचं वय आहे. वाय म्हणजे कोणाचं वय आहे, संग्रामचं वय आहे. आजचे वय आपण काय केलेलं आहे, वाय मानलेलं आहे. सलीलचे वय संग्रामच्या वयाच्या निम्म्यापेक्षा 23 ने जास्त आहे म्हणून तयार होणारं समीकरण एक्स बरोबर वाय अधिक छेद 2 अधिक. आता हे कितीने जास्त आहे, तर इथे 23 ने जास्त आहे म्हणून इथे तुम्हाला 23 अधिकच्या चिन्हाच्या नंतर 23 लिहावं लागेल. 5 वर्षांपूर्वी सलीलचे वय एक्स वजा 5, 5 वर्षापूर्वी संग्रामचे वय वाय वजा 5. आता हे वर्षांपूर्वी आहे म्हणून आपण इथे वजाबाकी केलेली आहे. ही आपली समीकरणातील दुसरी अट आहे. 5 वर्षांपूर्वीची त्यांच्या वयाची बेरीज ही 55 आहे, तर आपल्याला इथे कोणती समीकरण मिळतील? कोणी विद्यार्थी जर असेल तर सांगाल काय समीकरण तयार होईल. आता इथे 5 वर्षांपूर्वी सलीलचे वय एक्स वजा 5 आहे, तसेच 5 वर्षापूर्वी संग्रामचेही वय वाय वजा 5 आहे. तर तुमची उत्सुकता वाढावी म्हणून तुमच्यासाठी खास की काय समीकरण तयार होईल इथे. एक्स वजा 5 अधिक वाय वजा 5 बरोबर 55. व्हेरी गुड. आता पाहूयात आपली समीकरण. समीकरणे सोडून उकल काढणे. आता ही आपण समीकरण सोडवणार आहोत. 2x बरोबर वाय अधिक 46, 2x वजा वाय बरोबर 46. वाय हा समीकरणाच्या उजव्या बाजूला होता, तो डाव्या बाजूला आल्यानंतर ऋण होणार आहे म्हणून समीकरण आपल्याला मिळतं 2x वजा वाय बरोबर 46. एक्स वजा 5 अधिक वाय वजा 5 बरोबर 55 हे आपलं दुसरं समीकरण आहे. आता इथे वजा 5 वजा 5 हे काय होणार आहेत, वजा 10 होणार आहेत. जेव्हा ते समीकरणाच्या उजव्या बाजूला जातात तेव्हा ते 55 मध्ये त्याची अधिक होते म्हणजे त्यांची बेरीज होते आणि आपल्याला नव्याने दुसरं समीकरण मिळतं एक्स अधिक वाय बरोबर 65. आता आपल्याला समीकरण दोनही इथे मिळालेली आहेत. पहिलं समीकरण आहे 2x वजा वाय बरोबर 46, दुसरं समीकरण आहे एक्स अधिक वाय बरोबर 65. आता यामध्ये समान सहगुणक असणारी चले कोणती, तर वाय आणि वाय. ह्या वायचा सहगुणक ऋण वायचा सहगुणक आहे 1 आणि इकडे समीकरण 2 मध्ये धन वायचा सहगुणक सुद्धा आहे 1. तर पाहूया पुढची क्रिया. समीकरण 1 व समीकरण 2 यांची बेरीज करूयात. पहा 2x वजा वाय बरोबर 46 अधिक एक्स अधिक वाय बरोबर 65. आता इथे चिन्हांची आपण अदला बदल करणार नाही आहोत. पहिल्या उदाहरणामध्ये आपण चिन्हांची अदला बदल केली कारण तिथे
वजाबाकी होती, इथे मात्र आपण काय करणार आहोत, बेरीज करणार आहोत. आता तुम्ही म्हणाल की बेरीजच का, कारण का इथं जी समान पद आहेत म्हणजे जे चल समान आहे ज्यांचा सहगुणकही समान आहे, वाय आणि वाय दोन्ही समीकरणांमध्ये इथे ऋण वाय आणि अधिक वाय आहे, त्यामुळे इथे आपण समीकरणांची वजाबाकी नाही करणार आहोत तर बेरीज करणार आहोत, म्हणजेच चलाचा लोप करणं आपल्याला सहज शक्य होईल. तर पहा विद्यार्थ्यांनो, वाय वाय कॅन्सल झाले तर 3x + 2x + 1 मिळतात 3x आणि 46 + 65 मिळतात 111. आता इथे 3 हे गुणिले आहेत ते उजव्या बाजूला गेले तर 111 भागिले होणार आहेत, आपल्याला भागाकार मिळणार आहे 37. अशा प्रकारे आपल्याला एक्स ची आता किंमत मिळालेली आहे. तर आपण पुढील चलाची किंमत कशी काढायची ते पाहूयात. एक्स बरोबर 37 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवूयात. x + y = 65 हे आपलं समीकरण आहे 2. यामध्ये किंमत ठेवली एक्स ची 37 + y = 65. आता 37 हे समीकरणाच्या डाव्या बाजूला आहेत, ते जेव्हा बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला जातील तेव्हा ते ऋण होतील. वाय बरोबर 65 - 37 तुम्हाला वाय ची किंमत मिळते, वाय बरोबर 28. आता सलीलचे आजचे वय 37 वर्ष आहे व संग्रामचे आजचे वय 28 वर्ष आहे. अशा प्रकारे आपल्याला वयांवर आधारितही शाब्दिक उदाहरणे सोडवता येतील. तुम्हाला स्वाध्यायाकरता मी काही उदाहरणं देते, पहा. उदाहरण एक, एका अपूर्णांकाचा छेद अंशाच्या दुपटीपेक्षा 1 ने जास्त आहे, अंश व छेद यात प्रत्येकी 1 मिळवल्यास अंशाचे छेदाशी असलेले गुणोत्तर 1 + 2 = 2 होते तर तो अपूर्णांक काढा. तसेच अजून एक उदाहरण तुम्हाला देते. उदाहरण 2, प्रियंका व दीपिका यांच्या वयांची बेरीज 34 वर्षे आहे, प्रियंका दीपिकापेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे तर त्यांची वये काढा. आता ही सर्व उदाहरणं विद्यार्थ्यांनी वहीमध्ये नोंदवायची आहेत, सोडवायला सुरुवात करायची आहे दोन्ही उदाहरणं. आता स्वाध्यायाकरता उदाहरणं जी दिलेली आहेत यामध्ये तुम्हाला उदाहरण 1 मध्ये जे आपण पायऱ्या सांगितल्या आहेत की शाब्दिक उदाहरण सोडवताना काय करायचं, पहिल्यांदा उदाहरण व्यवस्थित वाचून घ्यायचं, समजावून घ्यायचं. यामध्ये कोणता घटक दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या उदाहरणामध्ये एका अपूर्णांकाचा छेद अंशाच्या दुपटीपेक्षा 1 ने जास्त आहे, अंश व छेद यात प्रत्येकी 1 मिळवल्यास अंशाचे छेदाशी असलेले गुणोत्तर 1 + 2 होते तर तो अपूर्णांक काढायचा आहे. दुसऱ्या उदाहरणामध्ये प्रियंका व दीपिका यांच्या वयाची बेरीज 34 वर्ष आहे, प्रियंका दीपिकापेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे तर त्यांची वये काढा. माझी इच्छा आहे की सर्व विद्यार्थ्यांनी आत्ताच उदाहरण सोडवावं, म्हणजेच तुमच्या ज्या काही शंका आहे त्याचं मी लगेचच इथं निरसन करू शकेल. उदाहरण तुम्हाला नोंदवण्यासाठी 3 मिनिटाचा वेळ देते, पटकन उदाहरण नोंदवून घ्या आणि मला त्याची उत्तरही तुम्ही चॅट बॉक्स मध्ये सांगा किंवा तुम्ही माईक अनम्यूट करून तरी सांगितली तरी चालेल. धन्यवाद. मम्मी 2 मिनिटं तो फोन दे ना. तो फोन दे, राहू दे, राहू दे. सर.